राज्य सरकारनं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला मोर्चा जिल्हा परिषदेजवळ आल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार गोपाळ अग्रवाल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध केला सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत कॉम्रेड अप्पा पाटील आणि जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा काढण्यात आला मोर्चा जिल्हा परिषदेजवळ आल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधातील संताप व्यक्त केला अंगणवाडी कर्मचाऱ्यांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल आमदार गोपाळ अग्रवाल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत कर्मचाऱ्यांनी त्यांचा निषेध केला मानधनवाडीची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत दैनंदिन अहवाल देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला महिन्याला पगाराच्या त्यांना पेन्शन मिळायला पाहिजे ही एक मागणी आहे आणि परत येत्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी किंवा आचारसंहिता लागायच्या आधी मानधनवाडीचा आणि पेन्शनवाडीचा जी आर निघाल्याशिवाय आम्ही एमपीआर देणार नाही कुठल्याही प्रकारचा अहवाल देणार नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका ज्या सव्वा दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी आहेत हा कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट सरकारला देणार नाही मोर्चामध्ये सरिता कंदले शोभा भंडारे अर्चना पाटील नंदा भोरे सुलोचना मंडपे यांच्यासह अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता